औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे. विविध राजकीय पक्षातील कुटुंबातील सदस्यांसह कार्यकर्ते व नातेवाईक यांनी प्रचार कार्यात झोकून दिल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक नेते सुद्धा कामाला लागले आहे. कुणाच्या सभेत गर्दी किती याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना कार्यकर्त्यांची चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव व शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. सेनेच्या उमेदवारासाठी जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन बानगुडे पाटील यांच्या सभा झाल्या, तर दुसरीकडे हर्षवर्धन जाधव एकटेच चढाई करत सभा काबीज करीत आहे. वंचित बहुजन आघाडी व MIMच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ओवेसी सुद्धा औरंगाबाद शहरात दाखल झालेले आहे. याशिवाय इम्तियाज जलील हे सुद्धा मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करताना दिसत आहे. परंतु या सगळ्यात काँग्रेस पक्षाकडून अजून कुठलीही मोठी प्रचार सभा झालेली नाही. काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष झांबर यांचे मतदारसंघात प्रचार दौरे वगळता विशेष प्रचार सभा झाल्याचे समजत नाही. त्यातल्या त्यात सोशल मीडियावर सुद्धा काँग्रेस पक्ष तुरळकच चमकताना दिसतोय. काँग्रेस पक्षांचे स्टार प्रचारक गेले कुठे असा प्रश्न मतदारांना पडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे असले तरी या निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्ते उत्साहाने भाग घेताना दिसत नाही. तुर्तास राजकीय व निवडणुकी संदर्भातील बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवीन बातमी घेऊन.